मी अनामिका, आपण पाहत आहात लोकप्रभा न्यूज चॅनल। आज आपण इथे आलो आहोत पंडित धोंडीबा पत्तेवार यांच्या दुकानी, ज्यांचे दुकान शिवाजी चौकामध्ये 70 वर्षांपासून आपल्या सेवेत उपलब्ध आहे। आणि आज आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते म्हणजे पंडित धोंडीबा पत्तेवार यांचे सुपुत्र, हा त्यांचा वारसा पुढे चालवत आहे। तर जाणून घेऊया त्यांच्या दुकानाबद्दल त्यांच्याकडून। नमस्कार सर। नमस्कार। आधी तुमचा परिचय द्या। माझं नाव सुनील पंडितराव पत्तेवार, शिवाजी चौक येथे मागील 70 वर्षापासून आम्ही परभणीकरांच्या सेवेत आयुर्वेदिक जडीबुटीच्या निमित्ताने आम्ही कार्यरत आहोत। इतक्या वर्षांपासूनचं तुमचं दुकान आहे सर, तर तुम्ही मला सांगू इच्छिता की आयुर्वेदाचं विशेष महत्व काय आहे? आयुर्वेदाचं विशेष महत्व म्हणजे याच्यामध्ये कसल्याही आणि कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत, सगळ्यात महत्त्वाचं। आणि हिचं एवढं ह्याचं आयुर्वेदामध्ये तर फार पूर्वीपासूनचं महत्त्व आहे, मागच्या 400-500 वर्षापूर्वीचं आयुर्वेद आहे। तर ह्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढायचं नॅचरल विटॅमिन आहेत, त्याच्यामध्ये कोणतंच केमिकल वगैरे मिक्स करून देत नाही आणि नॅचरल असल्या कारणाच्या साईड इफेक्ट अजिबात नाही। आणि लवकरात लवकर आपलं जे टॉक्सिन जमा होतं शरीरात कोणत्या ना कोणत्या रूपाने सगळं ते बाहेर पडतं। आपल्या दुकानी कोणकोणत्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत? आमच्याकडं सर्वच प्रकारचे औषधं आहेत। तसं पाहिलं तर आता प्रत्येकाच्या घरात आज शुगरचा पेशंट आहे, मुलींचा पेशंट आहे, पुन्हा ॲसिडिटीचे प्रॉब्लेम आहेत, त्वचेचे प्रॉब्लेम आहेत, वातरोगाचे प्रॉब्लेम आहेत, तर सगळ्याच प्रकारच्या औषधाची उपलब्ध आपल्या आयुर्वेदामध्ये आमच्या दुकानावरचे आहेत। जसे की आपण म्हणालात प्रत्येक घरोघरी आपल्याला आजकाल मधुमेह हा आजार खूप गंभीर झालेला आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये किमान एक तरी पेशंट आपल्याला आढळून येतो, तर तुमच्याकडे मधुमेहावर काय उपचार आहे? मधुमेहावर आमच्याकडं जसं आता आपण कारला पावडर पाहतो, चिरायता पावडर पाहतो, मेथी पावडर पाहतो, असे बरेचसे पावडर आहेत, जसं जामून पावडर आहे, असे आवळा पावडर आहे, असं आम्ही एक पॅक तयार केलेलं आहे, जेणेकरून हे जर वर्ष सामान्य जर शुगर पेशंटवाल्यांनी घेतलं तर 100% त्यांची शुगर नॉर्मल येणार। आणि ज्याची शुगर जास्त जे लेवल आहे त्यांना पण आपल्याकडं भारीची व्यवस्था आहे कंपनीची। माझ्याकडे कंपन्या जवळजवळ 150-200 वर्ष जुन्या कंपन्याचा पण माल येतो। आणि जसे की आपण पाहतो की आजकाल सर्वांचे लाईफस्टाईल चेंज झाले आहे, त्यानुसार सर्वांचे खानपान चेंज झालेले आहे, त्यामुळे पोटाचे आजार सर्वांना फार जास्त प्रमाणात होत आहेत। जसे की ॲसिडिटी घेऊ शकतो, तर ॲसिडिटीवर नेमकं तुमच्याकडे काय उपचार आहे? आजच्या थकाथकीच्या जीवनामध्ये आज आपण बाहेरचं जास्त फास्ट फूडच जास्त लाईक करतो, त्याच्यानं काय होते माणसाची पचनक्रियाच बिघडून गेलेली आज तारखे, मग जे आपण खाल्लेलं जे पचनकर होत नाही बरोबर, त्याच्यामुळे ॲसिडिटीचे प्रभाव वाढतात। त्यानंतर मग ॲसिडिटी वाढल्यावर छाती जळजळ करणं, डोकं धरणं, मग हे मूळव्याधीकडे जाणं, असे प्रकार गंभीर समस्या प्रत्येक घरामध्ये वाढलेली आहे। जेणेकरून जर त्या लोकांनी ताबडतोबच पचनक्रिया सुधारण्याचे जे औषधं घेतले तर त्यांनाकडे हे त्रास उद्भवणार नाही, वाढणार। मूळव्याध म्हणालात, हे सुद्धा प्रश्न गंभीरच आहे सध्याच्या काळात, त्यामुळे मूळव्याधावर तुमच्याकडे नेमकं काय आहे आणि तो तुम्हाला वाटतं का की 100% गुणकारी आहे? हा, मूळव्याधीकडं मूळव्याधीचं औषध आमच्याकडं तर रक्ताच्या असू द्यात, कोंबाच्या असू द्यात किंवा खाजाच्या असू द्यात, मूळव्याधीवर आमच्याकडं असे फॉर्म्युले आहेत की जेणेकरून 15 दिवसात विना ऑपरेशन मूळव्याध दुरुस्त करणार आहे, ते मी गॅरंटी। यानंतर वाढत्या वयामध्ये जे पाठ गुडघे दुखी, कंबर दुखी, जॉईंट पेन यावर काय उपाय आहे तुमच्याकडे? जसं मी सुरुवातीला सांगितलं की बाबा आजकाल सगळ्यांचे खानपान आणि पचनक्रियाचे सगळे प्रॉब्लेम उद्भवले, तर हे करत तर आपण या गोष्टीकडं सामान्य नागरिक दुर्लक्ष करतो। हे 10-20 वर्षानंतर मग पुन्हा काय होतं की जे आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज लागते ती कॅल्शियमची मात्रा मिळत नाही, मग वय वर्ष 30-35 वर गेलं 40 ओलांडली की मग याच्यामध्ये वातरोग निर्माण होणार, गुडघे, कंबर, मान, पाठ, जॉईंट पेन हे सगळं सुरुवात होणार, कारण कॅल्शियमच नाही शरीरात, कॅल्शियम नसल्या कारणाने हे प्रॉब्लेम उद्भवणार, त्यासाठी पण आपल्याकडे औषध वया उपलब्ध आहे। आणि जसे की आपण पाहतो सध्या लहान असो, महिला असो, पुरुष असो, सर्वांमध्ये केस गळतीचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आजकाल खानपान सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खानपान बदलल्या कारणाने बाकीचे सगळे आजार उद्भवले, त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, कॅल्शियम का नसल्या कारणाने केस गळणार, केस पांढरे होणार, डोळ्याला चष्मा लागणार, असे बरेचसे आजार निर्माण होणार।
आणि विशेष करून महिलांच्या समस्या ज्या आहेत त्याबद्दल आपल्याकडे काही उपलब्ध आहे का? हां, महिलांच्या समस्याचे लाल पाणी असो, पांढरा पाणी असो किंवा मासिक धर्म असो यांचे पण आपल्याकडे औषधं उपलब्ध आहेत. आणि जसे की सर्दी, खोकला, ताप असे छोट्या छोट्या आजारांसाठी ॲलोपॅथीकडे जात आहेत लोक, डॉक्टर्सकडे जात आहेत, ज्यामुळे त्या गोळ्याचे पुढे भविष्यामध्ये साईड इफेक्ट्स होतात. तर त्याच्यावर आपल्याकडे तात्काळ उपाय उपचार काही आहे का? हा, आमच्याकडे सर्दी खोकल्यासाठी तात्काळ उपचारासाठी 8 दिवसामध्ये सर्दी असो, खोकला असो, शिंका असो, डोकं असो सगळंच आपल्याकडे स्वतःघरातच आहे. तुम्ही जर स्वयंपाकघरातले आयटम जर थोडं म्हणला विचार केला तर त्यापैकी तुम्ही ते घरच्या घरी घरचा जसं आजीबाईचा बटवा म्हणतात त्यामध्ये पण तुम्ही उपाय उपचार करू शकता. आणि आमच्याकडे ते औषध आहेतच, आम्ही पण देऊ. आणि टायफॉईडवर विशेष करून काय आहे तुमच्याकडे उपलब्ध? टायफॉईडवर आमच्याकडे चिरायता असते, कुटकी असते, नाकेशर असतं, असे बरेचसे आयटम आम्ही त्या टायफॉईडमध्ये 10 ते 15 आयटम असे टाकलेले ते आम्ही ग्राहकांना देतो जेणेकरून टायफॉईडमुळे सगळं कमी होतं. आणि जेव्हा बाळंतपणासाठी तुमच्याकडे काय उपचार आहेत ज्या त्या काळात जो त्रास होतो महिलांना त्याबद्दल काय आहे तुमच्याकडे? बाळंतपणाचं सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे जेणेकरून जे काय पेन होते, त्रास होते, ज्या ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायची त्या त्या पद्धतीनं आम्ही बाळंतपणाच्या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट देतो. आणि यौन समस्यांबद्दल तुम्ही म्हणाला होता त्याबद्दल काय उपचार? आजकाल यौन समस्या तर समोर सांगितल्याप्रमाणे की आज खानपान सगळं बदलून गेले त्याच्यानं समस्या भरकर वाढलेल्या आहेत प्रत्येकाच्या. तर या समस्याचं आपण सगळं आपण निरासरण करून त्यांना ते पूर्वत सगळ्या गोष्टी आपण आणू शकतो. फक्त याला थोडं वेळ लागतो, 2-3 महिन्याचं ट्रीटमेंट असतं ते रेग्युलर घ्यावं लागतं. म्हणजे एकंदरीत जर आयुर्वेदामधून आपल्याला सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत? हो आहे, सर्व प्रकारचे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर आपण पाहिले आहे इथे प्रत्येक प्रकारच्या आजारांवर औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळेच 70 वर्षांपासून पंडित धोंडीबा पत्तेवार यांनी हे जे दुकान चालवत आहेत त्यांचाच वारसा त्यांचे सुपुत्र हे चालवत आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल, परेशानी असेल, तुम्ही येथे येऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी संपूर्ण संवाद साधून त्याच्यावर उपचार घेऊ शकता. त्यामुळे इथे येऊन एकदा अवश्य भेट द्या. आणि आपण पाहत रहा लोकप्रभा न्यूज चॅनल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.